नमस्कार, मी दिलीप शापा मोहन, इंडिया न्यूज 21 प्रतिनिधी, अमरावती जिल्हा। अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं एक दिवसीय अभ्यास शिबिर घेण्यात आलं। या शिबिराच्या माध्यमातून मुख्य कार्यकर्त्यांसमोर प्रमुख मार्गदर्शन करत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अमरावती जिल्ह्याचे सेक्रेटरी कॉम्रेड महादेव गारपवार यांनी मार्क्सवाद्याबद्दलचा सिद्धांत आणि शेतकऱ्याची व्यथा या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे। अमरावती जिल्ह्याचे राज्य कमिटीचे सदस्य काँग्रेस सुभाष पांडे यांनी देखील या शिबिराला मार्गदर्शन केलेलं आहे। तर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावट्याचे कॉम्रेड दिलीप शापा मोहन यांनी सुद्धा मार्गदर्शन करून शेतमजुराचे प्रश्न घेऊन लढून या लढ्याच्या माध्यमातून नांदगाव शहरामध्ये आपला पक्ष मोठा करावा अशा प्रकारची विनंती केलेली आहे। चला तर बघूया या शिबिराचा एक रिपोर्ट। नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या वतीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कार्यकर्त्या अभ्यास शिबिर ठेवण्यात आलं होतं। या शिबिरामध्ये कामगार, कष्टकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक या सर्वांच्या आधारावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कशा पद्धतीने चालतो आणि पक्षाच्या हेतूने कशा पद्धतीने काम केले पाहिजे या येणाऱ्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये निवडणुकासुद्धा आहे आणि निवडणुकासुद्धा असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना सांगण्यात आले या शिबिरामध्ये की आपण विरोधक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला कशा पद्धतीनं मागं टाकण्याच्या विरोधात राहिलंच, पण या कार्यकर्त्यांना चांगल्या पद्धतीने विरोधकाला उत्तर दिलं पाहिजे याच्यासाठी अभ्यास शिबिर ठेवण्यात आलं होतं। आणि या अभ्यास शिबिरामध्ये संपूर्ण शहरातील कार्यकर्ते 40-50 लोक या शिबिरामध्ये उपस्थित होते आणि शिबिरात चांगल्या पद्धतीने संपन्नसुद्धा झालं शिबिर। शिबिराचा निश्चितच शिबिराचा निश्चितच भविष्यात पाठपुरावा होईल आणि भविष्यातच पक्ष वाढेल अशी या शिबिरामधून खात्री देण्यात आली।